नमस्कार मित्र विद्यार्थी मित्रांनो, ई स्मार्ट स्टडीच्या या चालू घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या काही महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळा यांच्यामधले आलेले अत्यंत महत्त्वाचे आणि पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या करंट्स आणि अपडेट्स आपण पाहणार आहोत. श्री महाराष्ट्र केसरी, तसं मराठी विकिपीडिया, ओबीसी जनगण असे असंख्य मुद्दे घेऊन मी इथं आलेलो आहे. आमच्या चॅनलचं एकच उद्दिष्ट आहे, पोलीस ते पी एस आय, या तुम्ही 100% होणार. मी असं हे उद्दिष्ट घेऊन तुम्हाला समोर आलेलो आहे. चला तर मग पाहूया आजच्या चालू घडामोडी. मित्रांनो, लक्षात घ्या, आमचं ही चालू घडामोडी सदर महाराष्ट्र टाइम, लोकसत्ता, सकाळ या तिन्ही बातम्यांमधून जे महत्त्वाचं वाटतं आणि परीक्षेला येऊ शकतं त्याचंच घेतलेलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, उत्कृष्ट संस्था पुरस्कारात महाराष्ट्र पिछाडीवर. मित्रांनो, तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून नावाजली गेलेली जी कुठली आहे, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेकडून दिला जाणाऱ्या पुरस्काराच्या स्पर्धेत महाराष्ट्र पिछाडीवर गेलेला आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. मित्रांनो, आणि 2019 पुरस्कारासाठी ग्रामीण भागातील उत्पन्न कसे वाढवता येईल अशी संकल्पना देण्यात आली होती, त्यामुळे विश्वकर्मा पुरस्कार महाविद्यालयाने देण्यात येतो आणि त्याच्यामध्ये हे विचार मांडलेले आहेत. मित्रांनो, त्या अनुषंगाने त्यात उत्तर, दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि मध्य अशा विभागातून महाविद्यालयाची निवड करण्यात आली. या यादीत तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश सर्वाधिक शिक्षण संस्थांचा समावेश होता. मित्रांनो, म्हणजेच शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र जो 12व्या क्रमांकावर गेलेला आहे त्यातच एक हे पुरावा म्हटल्यासारखं हरकत नाही. मित्रांनो, तमिळनाडू आणि तेलंगणा ऑफकोर्स आपल्यापुढे आहेत, त्याच्यामध्ये दिसलेलं आहे. SEIT किंवा NCERT ही लिस्ट घेतली जाते. मित्रांनो, ते एकदा पाहून घ्या, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक दिलेली असेल किंवा ई स्मार्ट सिटीच्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. आणि आम्ही जिल्ह्यावाईज पोलीस भरतीचे जे ग्रुप केले आहेत मित्रांनो, ते जॉईन करायला विसरू नका. तसेच खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेशाला मंजुरी. काय खनिज कायदा विधेयक आहे याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, NICLची हिस्सेदारी किती आहे. तुम्ही जर नीट पाहिलं असेल मित्रांनो, या चौकणामध्ये मी दाखवलेलं आहे तिथं MMTC, OMC, EPCOL, NMDC, भेल, मेकॉन, त्या सगळ्या डिटेलमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की तिथं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं मी डिटेलमध्ये दाखवलं आहे. मित्रांनो, खनिज कायदा दुरुस्ती अध्यादेश कुठं आहे, काय कधी आलेला आहे, याबद्दल डिटेलमध्ये इथं मांडलेलंच आहे, पाहून घेऊ शकता मित्रांनो तुम्ही. तसे अन्य महत्त्वाचे निर्णय काय आहे, ईशान्येतील 8 राज्यांमध्ये गॅस ग्रीड निर्माण करण्याचा घेतला निर्णय. रेल्वेसाठी इंग्लंडसोबत ऊर्जासंबंधी करार. तसेच जामनगर आयुर्वेदिक संस्थेला इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा दर्जा किंवा इम्पॉर्टन्स महत्त्व देणार. तसेच फ्रान्ससोबत करारा मंजुरी. आरोग्य क्षेत्रात बिल मिलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत मंजुरी. आणि बाह्य अंतराळ वापर तसेच संशोधन आणि संबंधी मंगोलियासोबतच्या करारास मंजुरी. अशा प्रकारे खनिज दुरुस्ती कायदा अध्यादेशाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तुम्ही म्हणाल ही कशाला विचारतात एक्झामला, एक्झामला मित्रांनो ही परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे तुमची, त्यामुळे ऑनलाईन एक्झामला कुठलंही बंधन नसतं की हेच येणार आणि तेच येणार असं काही नसतं. मित्रांनो, डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1957 तसेच कोल माइन्स ॲक्ट 2015 दुरुस्ती, अशा प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स विचारले जाऊ शकतात मित्रांनो. त्यातपूर्वी एकाही मार्कामुळे आपले जाऊ नये म्हणून हे घेतलेलं आहे. आणि कोळशासह अन्य क्षेत्रातील 46 खाणींचा भाडेकरू तत्वावर इथं लिलाव होणार आहे. अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो, हे एकदा पाहून घ्या. नेक्स्ट मित्रांनो, तुम्ही जर लक्षात येत असेल, रॉजर फेडररचा विश्वविक्रमाचं गाठण्याचा विचार नाही. मित्रांनो, आपल्याला जे वाटत होतं की रॉजर फेडरर विश्वविक्रम गाठेल आणि राफेल नदालसोबत आनंद घेतोय असा प्रकारचं जे टॅगलाईन आलेली आहे, स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर सर्वाधिक 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाबरोबर करण्याच्या नदालला फक्त एकाच विजेतेपदाची गरज आहे. आगामी ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाबरोबरच करण्याचा कोणताही विचार नाही असं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने सांगितलं. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अभ्यास करताय ना, तेव्हा रॉजर फेडरर कुठला किंवा कुठल्या देशाचा आहे, त्यांना आतापर्यंत किती पदकं मिळवली या संदर्भात डिटेल माहिती तुम्ही पाठच करा मित्रांनो, कन्फ्युजन होतं आहे, त्यामुळे लक्षात येते पाठ करणे हे महत्त्वाचं आहे. तसेच नदालकडे एका नवे विश्वविक्रमाची संधी आलेली आहे, हे मध्ये दिलेलं आहे डिटेलमध्ये, पाहून घ्या मित्रांनो. एका झटक्यात तुम्हाला कळून जाईल की नक्की ते काय प्रकरण आहे. ओके, नेक्स्ट पाहूया मित्रांनो, महाराष्ट्र केसरी. मित्रांनो लक्षात घ्या, यावर्षीचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर वय वर्ष 22 याला मिळालेला आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगिर यांनी लातूरच्या शैलेश शेळकेला पराभूत करून मानाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून हर्षदा आंबेगाव येथील काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याचे स्वप्न साकार झाले आहे, त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचा सराव, डाएट याच्या अपेक्षा जाणून घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. 30,000 महिन्याचा डाएटवरील खर्च होता मित्रांनो त्यांचा, आणि 103 किलो वजन होतं त्याचं. आणि 20,000 महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर मिळालेले बक्षीस आहे मित्रांनो त्याला. लक्षात येते रोजचा आहार काय होता, 3 लिटर दूध, 1/2 किलो बदाम, 1/2 किलो तूप, केरळ, सफरचंद, हे पाहून घेण्यासारखं एवढं काही विशेष नाही मित्रांनो. फक्त हे नाव लक्षात ठेवा
डिटेलमध्ये दिले म्हणून वाचावं लागतं, म्हणून काय करावं लागतो, त्या गेल्या वर्षी संधी होती, अंतिम लढतीविषयी आव्हान, कुस्ती आणि अपेक्षा. मित्रांनो, हे काही महत्त्वाचं नाही, फक्त नाव लक्षात घ्या आणि त्याचं कुठल्या गटात झालेलं हे महत्त्वाचं नेहमीच विचारतात. फक्त नाव आणि वय विचार करून घ्यायचं. महाराष्ट्र केसरी. ओके, नेक्स्ट मित्रांनो, व्यक्तिविशेष इदू शरीफ हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. PSI ते पोलीस ते PSI म्हणजे P2P आम्ही आहे जो उपक्रम चालू केलेला मित्रांनो, त्याच्यामध्ये रांगड्या पंजाबी आवाजातील भांगडा गीते सर्वदूर पसरली, ध्रुप गायकाची आठवण देणारे शब्द कीर्तन, गाडीच्या आकाराने भारवले जण, पण पंजाबमध्ये दाढी हा संगीत प्रकार काहीसा पडद्याआडच राहिला. दाढी म्हणतात मित्रांनो, दाढी नव्हे दाढी नाव आहे त्याचं. ही परंपरा शाहिरासारखीच असते. आपल्याकडे शाहीर जसं गाणं म्हणतात मित्रांनो, फक्त ते त्या एका इन्स्ट्रुमेंटवर वाजवलं जातं. ही परंपरा सारखीच पण डफच्या थाप्यावर स्वार न होता स्वारंगीसोबत वाहत जाणारी स्वारंगी वाजवताना त्याच्यावर ते गाणं म्हणलं जातं मित्रांनो. त्यामुळे संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता 2006 यांना. कधी मिळाला होता मित्रांनो? 2006 यांचा पुरस्कार मिळाला. हे महत्त्वाचं आहे, इथं पाहून घ्या. किंवा एक्झामला येणाऱ्या याच्यामध्ये असं येतं की मित्रांनो, इदू शरीफ हे कुठल्या गायकीसाठी प्रसिद्ध होते, कुठल्या रिजनमधले होते, कुठल्या भागातले होते, कुठल्या राज्यातील होते, असंही ते विचारू शकतात. त्यामुळे ते महत्त्वाचं आहे मित्रांनो, एकदा बघून घ्या. ओके, फक्त नाव आणि ते कुठल्या रिजनमध्ये हे महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. मराठी विकिपीडिया होणार आणखी समृद्ध. OBC जनगणना प्रस्ताव मंजूर. हे अतिशय महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो. OBC जनगणना कित्येक वर्षापासून झालेलीच नाही आहे, त्यामुळे जो OBCचा नेमका आकडा कळण्याचा प्रारंभ होता तो काय भेटलेला नाही आहे आणि आदेशात मांडावा याच प्रकारे मत संसदीय कार्यमंत्री आणि परब यांनी मांडले होते. मात्र छगन भुजबळ म्हणाले की प्रस्ताव मंजूर झाला आणि स्वतंत्र निधी मिळाला पाहिजे. लोकसंख्येची नेमकी आकडेवारी नाही, नव्याने जनगणना करण्याची गरज असून जनगणनेत OBCचा राखाना ठेवण्याची गरज आहे असं स्पष्ट मत स्वर्गीय उपनाथ मुंडे साहेबांनी सुद्धा वर्तवलं होतं. तसेच मराठी विकिपीडिया होणार आणखी समृद्ध. विश्वकोश मंडळ विकिपीडियावर यांच्यात करार. मित्रांनो, लक्षात येतं तुम्हाला मनात असलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विकिपीडियावर सहज मिळते. त्यामुळे मराठी विकिपीडिया अधिक समृद्ध करण्याचे विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मराठी विश्वकोश संकेतस्थळावर माहिती आता विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी विश्वकोश मंडळ आणि त्याच्यानुसार एक करार होणार आहे. एकदा पाहून घ्या मित्रांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेतच येऊन येणारच आहोत. पण पोलीस भरती स्पेशल आणि स्पेशल पोर्टल सिरीज अशा दोन्ही सिरीजमध्ये तुम्हाला काम करायचं आहे. आणि आम्ही विशेष म्हणजे त्या पुस्तकाचं तुम्ही जर विशेषपणे पाठ केलात आणि विशेषपणे अभ्यास जर केला तर तुम्हाला स्पेशल पोलीस भरती आणि विशेष महापोर्टलच्या सिरीजची परीक्षा निघण्यास कोणी अडवणार नाही. सिद्धेश हाडबे सरांची जम्बो सिरीजची पुस्तके आहेत मित्रांनो. सगळ्या लेटेस्ट परीक्षेसनी आणि एक्सप्लेनरी व्हिडिओ असणारी आणि प्लस एक्सप्लेनरी पुस्तकं हे एकमेव सिरीज महाराष्ट्रात गाजते आहे मित्रांनो. तुम्हाला जर पोलीस व्हायचं असतं या पुस्तकाशिवाय पर्याय नाही. कुठल्याही दुकानात जा आणि 90+ मार्क मिळवण्याची हमी आमची. फक्त पुस्तक पाठ करा, एकच कंडिशन आहे. लक्षात येते मित्रांनो, स्पेशल महापोर्टल सिरीज आणि स्पेशल पोलीस भरतीची पुस्तक घ्यायला विसरू नका. भेटूया उद्याच्याच भागात.